विखेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला बक्षीस देण्यात येणार आहे. काळं फासणाऱ्याला 51,000 रोख बक्षीस. युवा मल्हार सेनेच्या प्रदेशाध्यक्षांनी ही घोषणा केली आहे. भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाणीचा निषेध करण्यात आलेला आहे. अंबड तहसील समोर धनगर समाजाने आंदोलन केलंय. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 51,000 बक्षीस दिलं जाणार आहे. युवा मल्हार सेनेच्या प्रदेशाध्यक्षाकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती निवेदनकर्त्यानं भंडारा उधळणाऱ्या युवकाला मारहाण केल्याप्रकरणी धनगर समाज आक्रमक झाला असून जालन्यामधील अंबड तहसील समोर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाच्या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा निषेध म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 51,000 बक्षीस देणार असण्याची घोषणा केली आहे. दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेऊन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. धनगराच्या भंडाऱ्याचा जर वावडा असेल तर मी युवा मल्हार सेनेच्या वतीनं घोषणा करतो की विखेंना जो कोणी विखेच्या तोंडाला कळप असेल त्याला मी माझ्यातर्फे 51,000 रुपयाचं बक्षीस देईल. नुसतं बक्षीसच न देता मला विखे रस्त्यावर कुठेही भेटला तर मी स्वतःही त्याच्या तोंडाला कळप असण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय मल्हार.